भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत असल्यामुळे इथे समान नागरी कायदा आणण्याची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आलेली आहे, मात्र त्यावर ठोस निर्णय किंवा त्या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसले नाही आहेत। आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाने देशात समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली आहे। या संदर्भातल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे। तसंच या संदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिले आहेत। त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या त्या धर्माचे किंवा समुदायांनी केलेले कायदे न्यायदान प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल असं देखील मत न्यायालयानं यावेळी नमूद केलंय। हळूवार पद्धतीने कोणाचे भावना दुखावणार नाही अशा पद्धतीने समान नागरी कायदा झाला पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे असं भारतीय संविधानातल्या अनुच्छेद 44 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे। समान नागरी कायद्याचा उद्देश हा कोणत्याही धर्माला लहान दाखवण्याचा आणि कोणत्याही धर्माला महान दाखवण्याचा नसला पाहिजे, तर समान नागरी कायद्याचा उद्देश स्त्रियांना समानता दिली पाहिजे आणि स्त्रियांना शोषणमुक्त करण्याचा उद्देश जर असेल तर तो समान नागरी कायदा टिकाऊ स्वरूपाचा आणि चांगला होऊ शकतो।